अगस्ती कारखान्याचा कामकाजात सुधारणा होण्याच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार राजेंद्रदादा पवार साहेबांसमवेत संचालक मंडळ आणि सुकाणू समितीचे काही सदस्य आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये जी मुंबईत बैठक झाली होती त्याला अनुसरून 20-25 दिवसापूर्वी आम्ही कारखान्याच्या संचालक मंडळासमवेत चर्चा केली आणि 3-4 तास कार्यकारी संचालक, चीफ अकाउंटंट आणि सगळे संचालक मंडळ, बहुतांश संचालक मंडळ होतो आणि आम्ही सावंत साहेब, मी, आमदार साहेब, पर्वतराव नायकवडी अशी सगळी मंडळी होतो आणि 4-4.5 तासाच्या चर्चेमध्ये एकूण व्यवस्थेमध्ये बदल कशा पद्धतीने केला पाहिजे आणि व्यवस्थेत बदल केल्यावर त्याचं कामकाजात सुधारणा होऊन आर्थिक लाभ कसा होईल कारखान्याला आणि पर्यायाने ह्या गर्दीतून त्याला आपल्याला कसं बाहेर काढता येईल यावर साधक बाधक चर्चा झाल्यानंतर ज्या मुद्द्यांवर आमची चर्चा झाली होती त्या मुद्द्यांवर एक कृती कार्यक्रम तयार करायचा आणि पूर्ण हंगामभर त्याची अंमलबजावणी करायची अशा प्रकारचा निर्णय त्या बैठकीमध्ये आमचा झाला होता. त्या अनुसरून कारखान्याच्या कार्यकारी संचालक, चीफ अकाउंटंट आणि संचालक मंडळाने एक आराखडा तयार केला होता. 3-4 दिवसापूर्वी म्हणजे गुरुवारी आम्ही त्याबाबत जिल्हा बँकेच्या सभागृहामध्ये गायकर साहेब, त्यांचं काही संचालक मंडळातले सहकारी, सावंत साहेब, मी आणि आमदार लामटे साहेब आम्ही पुन्हा 2-2.5 तास त्या तपशीलवार त्याबाबत चर्चा केली आणि कार्यक्षेत्रामध्ये आज 4 लाख टन ऊस आहे तर आपली दैनिक गाळप क्षमता जर 3,500 मेट्रिक टनाची आहे तर 2,500 मेट्रिक टन ऊसाचं गाळप दैनिक हे कार्यक्षेत्रातल्या ऊसाचं झालं पाहिजे आणि गेटकेन जो बाहेरून ऊस आणतो आपण ते दैनिक 1,000 मेट्रिक टनच ऊस बाहेरून आणायचा अशा प्रकारचा निर्णय झाला. जो ऊस बाहेरून आणायचा आहे तो बाहेरून आणणाऱ्या ऊसाला ब्रिक्स लावून तो आणला पाहिजे, त्याच्यातली साखर तपासली पाहिजे, त्यासाठीची केमिस्टच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र टीम तयार करायची आणि त्यांनी कृषी विभागावर नियंत्रण ठेवायचं जेणेकरून कमी रिकव्हरीचा ऊस गाळपासाठी येणार नाही बाहेरून कार्यक्षेत्राच्या, याची दक्षता ते घेतील. म्हणजे ऊसाचं गाळपाचं कार्यक्षेत्रातले जे सभासदांचा ऊस शेवटला जास्त काळ पडून राहतो त्याच्यामध्ये साखर कमी होते, शेतकऱ्यांचे नुकसान होते, ती नुकसान इथून पुढं होऊ नये म्हणून 2,500 टन कार्यक्षेत्रातला, 1,000 टन कार्यक्षेत्राच्या बाहेरचा अशा प्रकारचं गाळपाचं सूत्र निश्चित करण्यात आलं. त्याचबरोबर FRP ची रक्कम देताना सुद्धा काही बाबींवर चर्चा झाली, त्याचा तपशील व्यवस्थापनाकडून बाहेर येणं मला वाटतं संयुक्तिक राहील म्हणून मी त्याच्यावर बोलणार नाही. परंतु आपला 12.5-13 रिकव्हरीचा ऊस आणि बाहेरचा कमी रिकव्हरीचा ऊस, तर याच्याबाबत सुद्धा निर्णय संचालक मंडळ योग्य पद्धतीने घेईल. आम्ही त्याबाबत त्यांच्याशी बोललेलो. गव्हाणीत ऊस पडल्यानंतर साखर तयार होईपर्यंत जी प्रक्रिया होते त्या प्रक्रियेचा खर्चसुद्धा अन्य कारखान्यांपेक्षा आपला जास्त असल्यामुळं तो कमी झाला पाहिजे. याबाबत प्रत्येक मुद्द्यावर आमची तपशीलात चर्चा झाली आणि कारखान्याच्या व्यवस्थापनाने तो खर्च कमी करण्याबाबतची ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या त्या उपाययोजना करण्याचं मान्य केलं आहे. मग ऊसामध्ये साखर जाण्याचं प्रमाण कमी करायचं, मळीमध्ये साखर जाण्याचं प्रमाण कमी करायचं, प्रक्रियेचा जो अन्य खर्च आहे, इंधन कमी जळालं पाहिजे, अनेक बाबी आहेत त्याच्यामध्ये, त्या सगळ्या बाबींवर चर्चा झाली आणि तोही खर्च कमी करण्याचं निश्चित करण्यात आलं. त्याच्यानंतर जी साखर निर्माण होते ती साखर पारदर्शीपणाने विकली पाहिजे, त्याच्यातून जास्तीत जास्त पैसे आले पाहिजे. आपण ज्या ज्या गोष्टींची विक्री करतो कारखान्यातून ती पारदर्शीपणाने विक्री करून जास्त पैसे आले पाहिजे यावरही चर्चा झाली आणि ज्या वस्तू कारखान्याला खरेदी कराव्या लागतात त्यासुद्धा दर्जेदार माल कमी खर्चामध्ये उपलब्ध करून घेतला पाहिजे यावरही संचालक मंडळाबरोबर चर्चा झाली. हे खर्च कमी करणे आणि आर्थिक शिस्त लावण्याच्या बाबत चर्चा झाली. त्याच्यानंतर कर्ज आवश्यक तेवढंच घेतलं पाहिजे आणि आवश्यक तेवढं कर्जाचाच विनियोग झाला पाहिजे, म्हणजे आपल्याला व्याजाचा भूर्दंड कमी बसेल. कर्जाचं व्यवस्थापन करण्याचा सुद्धा निर्णय चर्चेमध्ये करण्यात आला. त्याच्यानंतर इथेनॉल प्रकल्प आहे तो कार्यक्षमतेने चालला पाहिजे, तो आता गेली 5-6 महिने बंद आहे तर तो आता सुरू झाल्यानंतर पुन्हा
अर्थक्षमपणे चालला पाहिजे, त्याच्यातून काहीतरी नफा झाला पाहिजे, किमान तो नफा ऊस उत्पादकांना नाही देता आला तरी प्रकल्प तरी तोट्यात नाही चालला पाहिजे, आपल्याला इकडे तिकडे पैसे टाकता येण्याची आवश्यकता राहिली नाही पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय इथेनॉल प्रकल्पावर संबंधाने तपशीलवार चर्चा करून त्याला कृती आराखडा तयार केला आणि त्याची अंमलबजावणी करायची व्यवस्थापनाने मान्य केलं. एकूणच ऊसाचा ऊसाची खरेदी असेल, बाहेरचा ऊस आणण्याचा असेल, त्याची तोडणी वाहतूक करण्याची यंत्रणा असेल, ऊस गव्हाणीत टाकून त्याची प्रक्रिया करण्याची यंत्रणा असेल, त्याची साखर तयार करण्याची यंत्रणा असेल, ती विकण्याची यंत्रणा असेल, किंबहुना कर्जाचं व्यवस्थापन करण्याचा आणि आर्थिक शिस्त लावण्याचा मुद्दा असेल, इथेनॉल प्रकल्प चालवण्याचा मुद्दा असेल, या सर्व बाबतीत सांगोपांग चर्चा झाल्यावर आमच्या संचालक मंडळ आणि आमच्या चर्चेमध्ये जो कृती आराखडा पुढे आलाय त्या कृती आराखड्याची जर तंतोतंत अंमलबजावणी जर व्यवस्थापनाकडून झाली तर आता जो वार्षिक साधारण 40 कोटी रुपये तोटा वर्षाला येतो तो कमी होऊन 20 कोटी आपली रकमेची बचत, रुपये 20 कोटी रकमेची बचत होऊ शकते असा एक आराखडा आम्ही त्यांच्या संयुक्त चर्चेमध्ये आमच्या पुढे आला आणि किमान 20 कोटी रुपयाची बचत निश्चितपणाने होईल असं आम्ही सगळ्यांनी मान्य केलं. MD मान्य केलं, चीफ अकाउंटंटनी मान्य केलं, संचालक मंडळाने मान्य केलं. म्हणजे आम्ही जे आता एकत्र राजदादांच्या सूचनेनुसार बसलो आणि जो कृती आराखडा पुढे आलाय त्याच्यानुसार त्रुटी दूर करून किमान 20 कोटी रुपये वर्षाला आपल्या कारखान्याच्या व्यवस्थापन व्यवस्थित केल्यामुळं बचत होईल अशा प्रकारची स्थिती आता तरी दिसते. याची जर काटेकोरपणे अंमलबजावणी झाली तर निश्चितपणाने किमान आपण 20 कोटी रुपये या हंगामामध्ये वाचू आणि कारखाना चांगल्या रीतीनं चालण्यासाठी किंवा तो जो आर्थिक अडचणीत आला त्याच्यातून बाहेर आणण्यासाठी निश्चितपणाने आपल्याला त्याची मदत होईल. मध्यंतरीच्या काळामध्ये कामगारांच्या संबंधाने त्यांच्याशी संवाद साधण्याच्या भूमिकेतून आम्ही त्यांच्याशी बोललो, कारखान्याच्या कार्यस्थळावर 2-3 तास त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांच्याशी चर्चा केल्यावर आमचा एक मुद्दा, जसं सभासदांनी गेली 5-25 वर्ष प्रसंगी त्याग केला आहे, अन्य कारखान्यांपेक्षा कधी कधी कमी रकमा घेतल्या ऊसाच्या आणि त्याग केला आपली भाग्यलक्ष्मी वाचवण्यासाठी, तसं कामगारांनी सुद्धा काही पगार सोडले, काही ग्रॅज्युटी सोडली, काही प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे सोडल्याचं सुद्धा त्यांच्या चर्चेतून लक्षात आलं. म्हणजे सभासदांबरोबर कामगारांनी सुद्धा त्यांचं ह्या संस्था वाचवण्यासाठीचं योगदान दिल्याचं दिसून येते. माझी संचालक मंडळाला व्यवस्थापनाला एवढीच हात जोडून विनंती आहे की कारखाना आर्थिक घैस आलाय, तो आपल्याला त्याच्यातून दूर बाहेर काढायचा आहे. अजित दादांनी सांगितलं की सगळे एकत्र बसा आणि बाहेर काढा, आम्ही त्याला बाहेर काढण्यासाठी काय मदत करायची ती समजा करू. त्या हिशोबाने आम्ही बसलोय. खरोखर जर कृती आराखड्याची अंमलबजावणी केली आणि ऊस उत्पादक आणि कामगार या दोन्ही घटकांना विश्वासात घेऊन जर पुढची वाटचाल केली तर या आर्थिक गर्तेतून बाहेर येण्याची भूमिका आपण सगळे मिळून बजावू. जर याच्यामध्ये कुठं मागे पुढं जर व्हायला लागलं तर कोणी आपल्या एका पत्रकारांनी लिहिलं होतं की बाबा कानखिळ काढू नका, तर खरोखर कोणीतरी कानखिळ काढण्याचा कार्यक्रम करू नका अशी मी त्यांना विनंती करतो. सभासदांबरोबर कामगारांचं योगदानसुद्धा महत्त्वाचंच आहे आणि त्यांनी ते चर्चा आमच्या चर्चेमध्ये लक्षात आलं की त्यांनी ते दिलंय. आपण त्यांनासुद्धा विश्वासात घ्या, आपण सभासदांना विश्वासात घ्या आणि पुढची वाटचाल करूया. धन्यवाद.